रिटेक रिटेक जो प्रश्न बघा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा भाऊसाहेब बांदोडकरांचा प्रवीण भाई तू मागे बढो प्रवीण भाई तू मागे बढो आज आम्ही घर चलो अभियान कोरगाव पंचायतीचे सोपवून आहेत धारगळ पंचायतीन आमचे धारेश्वर आणि माऊली अन्य पंचायत देवतांचे दर्शन आशीर्वाद घेतलात आणि तसेच आहेत प्रवीण भाई आल्लेकर तमाम आमच्या जे धारगळ पंचायत आहात त्यांच्या मतदारांचे आशीर्वाद घेऊपाक आज सगळ्यांच्या घर घर चलो अभियानान आज सुरुवात जाता लोकांचो भरपूर असो पाठिंबो असा आज कोरगाव भोवताना पेडणे भोवताना असे क्रिटिकल परिस्थिती ह्या आमदारान आमच्या करून दौरल्या लोकांच्या प्रश्नांक उत्तरां दिवपाक इतली आमकां त्रास जाता की हेणी सगळ्या मतदारसंघान घाण करून दौरल्यात आणि दुसरे म्हणल्यार आज तो लोकांकडे एक आव्हान करता विनवणी करता रडटा की आपणांक एकदा आणि परत 5 वर्षां दियात हांव तमाम पेडणेकरांक हे आव्हान करता आणि आमच्या सगळ्या मतदारांक सांगता ह्या जर मनशाक परत एकदा आम्ही संधी दिली जाल्यार पेडणे हो विकपाक काडटलो पेडणेचे अस्तित्व सोपयतलो अशा मनशाक परत मडगाव धाडपाची आज काळाची गरज असा आमच्या भगिनींक आमच्या मतदारांक हे आव्हान करता तुम्ही एकजुटीन एक मोगो पक्षाच्या झेंड्याखाली आम्ही प्रवीण भाई आर्लेकरांच्या फाटल्यान उभे राहूया ताका असेंब्लीन धाडया आणि जे गरीब जनतेचे प्रश्न असा ते धसास लावया इतले जाऊ लोकांक धारगळसून प्रचार स्टार्ट केलो असा आणि आज आम्ही माऊली आणि धारेश्वर मंदिरान देवाचा आशीर्वाद घेऊन येले असा तसेच आज खुबशे आमचे धारगळचे सगळे आमचे सपोर्टर आज येले असा तेंका थँक्स म्हणता तसेच आम्ही कोरगावाय आम्ही स्टार्ट केलो तेन्नाय खुबशे लोकांनी म्हाका साथ दिल्लो आणि हांव सगळ्यांचे दारार कोरगावा भोंवून येयलो आणि त्यांचे किती प्रॉब्लम्स आहा पळय ती जाणून घेतलेली असा तशीच आज हांव धारगळे जे जे घरान किती प्रॉब्लम्स आहा ते जाणून घेऊन ह्याच्या फुडें त्यांच्या घरांनी वचून लोकांचे किती प्रॉब्लम्स आहात ते जाणून घेऊन हांव त्यांचे प्रॉब्लम सॉल्व करतलो आता थोडे माझ्याकडे जाता जाल्यार तितले सॉल्व करतलो नाल्यार मागीर आमचे किती जेन्ना आम्ही इलेक्शन येले देवाचा आशीर्वादान जाल्यार आम्ही त्यांना त्यांचे सगळ्यांचे प्रॉब्लम हांव सॉल्व करून दितलो तशेंच म्हाका सगळ्यांनी सपोर्ट दिवचो आणि आयसून आम्ही धारगळे प्रचार चालू करपाचे आहात इतलेच सांगून तो नंतर बाबू आजगांवकराक म्हाका एक आव्हान आसा वैफल्यग्रस्त जाऊन खोटी निवेदन करू नका हिम्मत असा तर तू आम्ही कार्यकर्त्याच्या आमच्या मेळाव्यात ये एका वेळेस चर्चा करूया आरोप प्रत्यारोप करूया पण बाबू तू काचेच्या बंगल्यात रवतोय आणि शेजारच्या घराचे फातर मारता अरे एक दिवस येतलो तेच फातर तुझ्या उलटान तुझ्या बंगल्याचे हारश्याचेर पडटले बंगलो कोल्यास सांगतलो हे लागीं दीस पावले तूं कोरगांव सारखे जावन खोटी निवेदनां करता आणि मतदारांक सांगता तुम्ही सावध राहा ह्या कॅन्डिडेटा पासून अरे मूर्खा लोकांनी पहिलेच सावधान झाले तुझ्या पासून आणि तू घातकी विश्वासघातकी रडुले करतं हां सगळ्या गोष्टी करतं फटिंगिरी बोलतोय ती कशी नेवाच्या जाहीर सभेत त्यांनी एक आव्हान केलं 10वी नापास झाल्या भुरग्यांक आपण पहिलो कायदो करतलो हो शू तुम्ही आपणांक विधानसभेत धाडताय आणि मी पहिलो कायदो करतलो तो 10वी नापास झाल्या भुरग्यांक
मान्यता मेळची एम्प्लॉयमेंटाक, कारण समजा एखादो हेल्पर असा त्या हेल्परक कित्याक इंग्लीश जाय असं त्याचे उद्गार हा इंग्लीश जाय पानो उडयताना इंग्लीश बोलांक जाय हो सगळो कायदो रद्द करून आपण त्यांना बहुसंख्य युवकांक प्राधान्य दितलो नापास जाल्या भुरग्यांक. अरे बाबू तुगे आयज ते वाट बघतात तू जाहीर सभा घे हजारो भुरगे तुझ्या जाहीर सभेत येतले आणि तुका चा विचारतले सावधान आणि तुका कसलो विचारू ना आणि तू वाटल्यास तू आम्ही तुझ्याकडे केव्हाही जाहीर चर्चेक येऊ तयार असो आणि कार्यकर्त्यांक तू फेस कर. प्रवीण रावला हे पेडणेकरांनी लिहिला. प्रवीण रावला हो पेडणेकरांनी लिहिला आणि पेडणेकरांक खबर असा एकदा दिल्लो शब्द खरो करपाचो एकटे खाडप आणि दुसऱ्याक उडवप. आल्लेकराक हाडलेलो बाबू उडयल्लो 16,000 मतांनी. जर बाबू तू तुझ्या हिमतीच्या निवडून येतं तर 5 वर्सां 16,000 मतांनी तू मडगांव कित्याक गेलो तीच परिस्थिती आज तुझ्या दिली तर आल्लेकराच्या तुका उडोवच्या खाती शू सज्ज जाल्लो आसा ना ध्यानात ठेवन हेची फुडली पावलां तू वळख. आणि एक सांगता दिसता काल तुझो बर्थडे तू गायब खंय झालो तिरुपती घेत कारण धरणा धरता देवांक आपण तिकीट मेळची म्हणून. अरे त्या बीजेपीच्या नेत्यांक खबर असा तू फुटीर म्हणून ह्या पक्षान निवडून येऊन बीजेपी परत फुटान तू तृणमूल काँग्रेसीन वयतलो ही ज्यांना खात्री असा तिची ताचामणी चालू असा. आणि ही जी बीजेपीची तिकीट असा माझ्या कानाकोपऱ्यात इल्ली असा की ह्यांना तिकीट मेळना ना एक नामांकित डॉक्टर म्हापशाचा नाव सांगणे ना त्याका मेळायची शक्यता असा त्याची ताचापणे आहात म्हणून हो तिरुपती गेला पाय धरून म्हाका तिकीट दे. जय जय गोमंत. आम्ही हांगासर माऊलीचे पटंगणात सगळे जमलेले आहात. आज आम्ही धरगळी नाल देवळी देवा सगळ्यांना नाल धरून आम्ही आमचो प्रचार चालू करता. आम्ही आज सगळ्या धरगळ मतदारसंघात पंचायती सगळ्या भोवतले आणि आमचो आमचे जे फुडले काम विजन किती आहात ते आम्ही लोकांकडे कळतले. लोकांचे जे प्रश्न आहात ते आयकान घेऊन वयता तिकडे आणि ते प्रश्न आम्ही जर ह्या 3 महिन्यांचं जे आमच्याकडे जातात ते सोडवा सोदतात ते सोडतले आणि लोकांकडे मागतले की आम्ही चेंज करूया म्हणून. जे फाडले फाटी तुम्ही महाराष्ट्रवादी गोमंत पक्षात तुम्ही जिंकून दिल्लो आणि आमच्या आमदारान तो घात करून तो आज दुसऱ्या पार्टीन प्रवेश केला ते म्हणून आम्ही परत एकदा आमची एमजी जी पेडण्याची एमजी जी आसा ती परत सगळीकडे एकीकडे करून आम्ही परत एकदा लोकांकडे वयता. प्रश्न किती असा बरं आज हांगा सगळे लोक जमलेले आहात. आज सगळे लोक जमल्या उपरांत ते सगळे फोटो पळयतात आणि फोटो पळयता आणि ते पीएफ फोन करता रे तुझ्या चेडवाचे आपण काम करता आणि चेड्याचे काम करता. हांव आता एकच इथं सोदता गेल्या 4:30 वर्सां तू न्हिदलो तो आता तू काम लोकांचं उडव आता तेका सगळ्यांचे फोन नंबर बी मेळटा. पहिली तेका फोन केला हॅलो कोण उलयता रे काय म्हणटा आपण वाऱ्यालाच जिंकायला मग तुमची गरज ना म्हणे आता म्हणटा तो शी तुम्ही एकदा म्हाका दिया चान्स दिया म्हणटा. असल्या मनशाक ह्या फावटी खंयच असल्या मनशाक ह्या फावटी खंयच चान्स दिवपाची गरज ना. ह्या फावटी आमी एक बरो आमचो जो मनीस धारगळी रोवपाक येयलेलो आहा धारगळ म्हणजे पेडणे मतदारसंघात रोवून येयलेलो आहा ज्या मनशाक जाणीव आसूंक जाय कित्याक बरं आपल्या मतदारसंघात कितें घडटा ते आमकां जर लायट ना तेका लायट नासतली आमकां जर उदीक ना तेका उदीक नासतले अशा मनशाक आमी हांगा म्हणजे आमचो ह्या फावटी अशें विजन आहा की तो मनीस हांगा रोवपाक जावो. सर प्रवीण भाईन हांगा घर बांदलेले आसा आणि जी प्रचार ची ही सुरवात आज ह्या सगळ्या देवतांक नाल धरून आज प्रवीण भाईन आमच्या केल्ली आसा आणि धारगळ आज पळयल्या दिसता धारगळ गावांसून त्यांना भरघोस असो पाठिंबो मेळटा. त्यांना खबर आहा लोकांचे जे प्रश्न आहात हांगा कितें जे आमच्या पहिलीच्या आमदारान मय यांनी सांगल्या प्रमाणे जी कितें ही परिस्थिती करून दवरलेली आहा पळय ती त्यांनी भोवून पहिली पळयल्ली आहा आणि हे आव्हान त्यांच्यानी आज पेललेले आहा की ह्या मतदारसंघात अनेक समस्या निर्माण आहात. मेन म्हणजे आज नोकरेची समस्या आहात आणि हो जो आज आमचा आमदार हा त्या गटारातलो म्हणता गटारातलो मनीस हो दुसऱ्या नावां दवरता कोण टोपीवाले म्हणता कोण ड्रग्सवालो आहा हांव त्या चॅलेंज दिता तुका हिम्मत आहा जाल्यार तूं नाव कोणची ती सांग म्हणून. एका नाव घेवपाची कापासतात ना एरवी सांगता तूं आपणाक कापासतात म्हणून पण नाव घेवपाची हो गटारातलो मनीस जे जे कोण कॅन्डिडेट आहात त्यांना आयज नावां दवरता कोण टोपीवाले म्हणटा कोण ड्रग्सवाले म्हणटा एका म्हणपाचो अधिकार ना. हांव तुका म्हणटा हांव तुका चॅलेंज दिता की तूं एक गटारातलो मनीस म्हणून तूं अशें उलोवंक शकता. आयज तूं विश्वासघात केल्लो आहा ह्या मतदारसंघातल्या लोकांचो युवकांचो म्हण किंवा आनी ह्या विकास कामाचे आहात पळय ते आयज सगळो सत्यानाश करून दवरलेलो आहा. आतां ह्या फुडें तुजी अशी परिस्थिती जातली
की तुका फिरपाक सुद्धा ह्या मतदारसंघात कठीण जातले. आज जे भरघोस पाठिंबो आज प्रवीण भाई आहा जे तो आज जो तेका पाठिंबो आहा त्या पाठिंब्याचेर त्यांचा विजय हो निश्चित आहा अशी माका झाल्या खात्री आहे. सर देवाक पांया पडून नाल धरून फुडें सरल्यात डोर टू डोर भोंवपाक प्रवीण भाईक निवडून दिवपाक. तर प्रवीण भाईक निवडून दिवपाक जो कित्याक ते उमेश तळणेकान तुमकां सांगलेलेच आसा वो आमचो जो आमदार आहा सध्या बाबू आजगांवकर आहा वो निष्क्रिय आहा. फक्त काय ना वो लोकांचे पाड घालतले पाच पाच वर्सां जाली पाड घातले आनी तो आतां सांगता आपूण कितें चूक केली ती सांगा. आतां चूक केली पांच वर्सां तूं चुकी करता आनी लोकांक आतां विचारता आपूण कितें चूक केली ती. फाटल्या 10 वर्सां पयलीं तो मंत्री आसताना हांगासर ह्या गांवान हांगासर इंडस्ट्री पास केली तेणी. हांगासर ग्रामसभेक आमी धारगळच्यांनी सगळ्यांनी मोर्चावर विरोध केलो तेन्ना ही इंडस्ट्री हांगासरली बंद केली तेणी. हांगासर पळय लागींच पळय सुक्या कुंडान तेणी हे हाडला डेल्टीन कॅसिनो आनी आपल्याक खबर ना म्हणून सांगता तो मुख्यमंत्र्याचें नांव सांगता आनी विश्वजिताचें नांव सांगता. हो कितें कॅसिनो देवता पास केलो देवता थंयसर न्हिदलो एक जालें. हो दुसरी गोश्ट आहा हो कोणाचें पाड घालपाक म्हणटा तो एक नंबर आहा आमदार. म्हाका अशें दिसता की आमच्या गोंयांत एक 40 आमदार आहात तितूंतलो हो एक असो आमदार आहा की कोणाची पाड घालपाक जाय न्हू जाल्यार बाकीच्या आमदारांनी हेचे कडसून शिकपाचें. तर हो असो मनीस इतको हुशार आसा पाड घालपाक इतको हुशार आसा की ताका पाठ्यपुस्तक पासून गरज ना शिकोवपाक. की पयलींच्या जमान्यान खंयच्या झाडा पोन आनी खंय शिकयताले पळय तसो शिकयता इतको हुशार आहा. पूण म्हाका दिसता की बाकीच्या 39 आमदारांकूय हेची गरज पडची ना कित्याक तेंची पाडबुद्धी ना. असलो हो पाडबुद्धीचो मनीस कोणाच्या घरादाराचे पाड घालपाक जाय जाल्यार हेका निवडून दिवपाचो असलो बाबू आजगांवकर आसा. कोणाच्या घरार कुत्र्या चडोवंक जाय तीन पांयांचे जाल्यार कुत्र्या सुद्दां मेळना न्हू जाल्यार हो एका कुत्र्याचो म्हणटलो पांय बांदा आनी त्याच्या घरार चड्या पूण कुत्र्या चड्या असलो मनीस हो. दोग जाण जर भाव कोण एकामेका कडेन बरे जर आसात आनी एक जर भाव त्याच्या सपोर्टाक ना जाल्यार तो दुसऱ्या भावाक त्याच्या घरार चडोवन म्हणटा वयर चडोवन चुलीन पाणी वत म्हणटा. चुलीन पाणी चडोवपाक वचपाक जर मेळना जाल्यार तो लायटमॅनांक सांगता मातसो तूं वत तुका सस्पेंड करता नाजाल्यार ताका शिडी लावन दी त्याच्या घरान चडसो तूं राव नळ्यानसून त्याच्या चुलीन पाणी वचून दी. असो मनीस तो निश्क्रिय सारको आनी फुकलेले कानाचो त्याचे जे कोण कान फुकता पळय तेंचे तो आयकता. फाटी एकलो कोण तरी म्हाका म्हणपाक लागलो अरे तुमचो आमदार मरे तो फुकलेल्या कानाचो मरे तो कान फुकता त्याचे आयकता. तर म्हाका म्हणलो तूं तेचे कान फूक म्हणलो. हांव म्हटलें कशें कान फुकूंक. ह्या दिसांनी ल्हान भुरग्यांक नळयो चीक नळयो करतात न्हू असो कान मारपाक तसली नळी घे आनी तूं म्हणलो कान फूक तेचे. अरे म्हणलें म्हाका कोण मुर्खान काडटलो म्हटलें असलो मनीस वांगडा कान फुका म्हणजे.